नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणार अनोखी भेट. ठाणे शहरात सिंगल यूज प्लास्टिक बंदीबाबत कारवाई सुरू. आणि महापालिका क्षेत्रातील इमारतींवरील टॉवर क्रेनची होणार तपासणी. मध्य प्रदेश सरकारनं लागू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा तेथील नागरिकांकडून मोठं कौतुक करण्यात आलंय. लोकसभा निवडणुकीदरम्यान या योजनेमुळे मोठा फायदा झाल्याचंही म्हटलं जात होतं. दरम्यान त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनंही महिलांसाठी रक्षाबंधनाची भेट दिली आहे. रक्षाबंधनापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्रातील महिलांना रक्षाबंधन भेट दिली जाते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मध्य प्रदेशच्या धर्तीवर गरीब महिलांना दर महिन्याला 1200 ते 1500 रुपये मिळणार आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांची मतं आणि मनं जिंकण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील महिलांना अनोखी भेट देण्यात येते. त्यामुळे 90 ते 95 लाख महिलांना दरमहा 1200 ते 1500 रुपये मिळतील. राज्य शासनाच्या या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर 15 ते 20 कोटींचा अधिभार पडणार असल्याची माहिती आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारनं कंबर कसली आहे. येत्या 3 ते 4 महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून नवनव्या योजना आखल्या जात आहेत. महिला आणि तरुणांसाठी मतपेढीवर महायुती अधिक लक्ष देऊन आहे. मध्य प्रदेशमध्ये राबवली जाणारी लाडकी बहीण योजनेची माहिती घेण्यासाठी शिंदे सरकारच्या अधिकाऱ्यांचं एक पथक मध्य प्रदेशात पाठवलं होतं. त्यांनी या योजनेचा अभ्यास केल्यानंतर आता महाराष्ट्रातही ही योजना राबवली जाणार आहे. ठाणे शहरातील विविध भागात सिंगल यूज प्लास्टिक बंदीबाबत कारवाई सुरू आहे. महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्ड आणि ठाणे महानगरपालिका प्रदूषण विभागाच्या वतीनं सदरशी कारवाई सुरू असून माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत सिंगल यूज प्लास्टिक बंदी विरोधात करण्यात आलेल्या कारवाईत 9.5 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. विविध दुकानं आणि आस्थापनांना दिलेल्या भेटीत 22,500 रुपये दंड वसूल करण्यात आलाय. तर सोमवारी वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत करण्यात आलेल्या सिंगल यूज प्लास्टिक बंदी कारवाईत 12.5 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तर विविध दुकानं आणि आस्थापनांना दिलेल्या भेटीत 16,500 रुपये दंड वसूल करण्यात आला. या दोन्ही कारवाईत 22 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करून 3,90,000 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. अशी माहिती पालिकेच्या प्रदूषण विभागानं दिली. ठाणे महापालिकेच्या विविध प्रभाग समिती अंतर्गत प्रतिबंधित प्लास्टिक बंदी कारवाई सुरूच राहणार असल्याचं मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी नमूद केले. ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींवर लावण्यात आलेले पत्रे, सौर ऊर्जेची पॅनल्स, मोबाईल टॉवर, बांधकामासाठी असलेल्या टॉवर क्रेन्स या सर्व गोष्टींची स्थिरता प्रमाणपत्र घेतली जावीत. तसंच वाऱ्याचा किती वेग सहन करण्याची त्यांची क्षमता आहे याचीही माहिती तात्काळ घेण्यात यावी असे निर्देश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत. त्याचबरोबर सर्व शहरात फलकांची स्थिरता प्रमाणपत्र सादर करण्यात आलेली असली तरी त्यास प्रति तास वाऱ्याचा किती वेग हे फलक सहन करू शकतील याची माहितीही संबंधितांकडून नव्यानं घेण्यात यावी असे निर्देशही आयुक्त राव यांनी जाहिरात विभागाला दिलेत. पालिका क्षेत्रातील आकारमानापेक्षा जास्त असलेल्या 33 फलकांचं त्यांच्या मालकाने अजूनही आकारमान कमी केलेलं नाही याची गंभीर दखल आयुक्त राव यांनी घेतली असून हे फलक जास्तीचं मनुष्यबळ लावून काढावेत असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिलेत. त्यासाठी अतिक्रमण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी जाहिरात विभागासोबत मोहीम हाती घ्यावी असंही आयुक्तांनी स्पष्ट केलंय. वर्तकनगर येथील इमारतीवरील पत्रे उडाले त्यामुळे फुटबॉल टर्फवर खेळणारी मुलं जखमी झाली. या घटनेची गंभीर दखल पालिकेनं घेतली आहे. संबंधित इमारतींना पत्रे लावण्यासाठी परवानगी घेतली नसल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे त्यांच्यावर MRTP अंतर्गत कारवाई सुरू करावी असे निर्देश राव यांनी वर्तकनगर सहाय्यक आयुक्तांना दिलेत. भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. आमदार भोंडेकर यांच्या पक्षप्रवेशामुळे पूर्व विदर्भात शिवसेना पक्षाची ताकद वाढणार आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि पक्ष संघटन येणाऱ्या काळात मजबूत होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात 2 वर्षापूर्वी झालेल्या सत्तांतराच्या वेळेला नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली. अपक्ष आमदार असले तरी नरेंद्र भोंडेकर हाडाचे शिवसैनिक आहेत. 2019 साली पक्षानं तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी विधानसभेला अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि विजयी झाले.
यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की नरेंद्र मुंडेकर हे सुरुवातीपासून शिवसैनिक होते, त्यांच्याकडे जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी होती. बाळासाहेबांच्या विचारांना मानणारे मुंडेकर यांनी आज शिवसेना पक्षात अधिकृत प्रवेश केलाय. शिवसेना कधी शक्ती प्रदर्शन करत नाही, वर्षाचे 365 दिवस शिवसेना कार्य करत असते असं मुख्यमंत्री म्हणाले. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन केलं. 547 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. या विकास कामांसाठी आमदार नरेंद्र मुंडेकर यांनी पाठपुरावा केला होता, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आमदार मुंडेकर यांचं कौतुक केलं. यावेळेला झालेल्या कार्यक्रमातच मुंडेकर यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतलाय. मुंबईतील दुर्घटनेनंतर ठाणे महापालिका प्रशासनानंही शहरातील होर्डिंग धारकांकडून जाहिरात फलकांचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर पालिका प्रशासनानं 16 बेकायदा फलक आणि वाढीव आकारांच्या फलकांवर कारवाई केली. दुसरीकडे मात्र पत्रे काढलेल्या फलकांचे सांगाडे आजही तसेच उभेत, त्यामुळे वादळी वाऱ्यात सांगाडे कोसळून दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होतोय. ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदा तसंच ठरवून दिलेल्या नियमांपेक्षा जास्त आकाराच्या जाहिरात फलकांचा प्रश्न उभा ठाकलाय. मुंबई येथील दुर्घटनेनंतर पालिकेनं शहरातील जाहिरात फलकांचं स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जाहिरात कंपन्यांनी 260 फलकांचे स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल पालिकेकडे सादर केले. शहरातील जाहिरात फलकांचं सर्वेक्षण करून बेकायदा फलकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यामध्ये आढळून आलेले शहरातील 14 बेकायदा फलक हटवण्याची कारवाई पालिका प्रशासनानं केली. ठरवून दिलेल्या आकारांपेक्षा 58 फलक मोठ्या आकाराचे असल्याचं सर्वेक्षणात आढळून आलं होतं. त्यातील 20 फलकांवरील लोखंडी पत्रे काढण्यात आलेत. उर्वरित 38 फलकांवरील पत्रे काढण्याची कारवाई सुरू आहे. महत्वाचं म्हणजे जाहिरात फलकांच्या सांगाड्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. हे सांगाडे अद्यापही तसेच उभे आहेत, ते कधीही कोसळून दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्व वाहिनीचं कटाई नाका ते शेलटाकी इथे तातडीचं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. परिणामी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुमरा, दिवा, कळवा, माचिवडा, मानपाडा आणि वागळे परिसरात गुरुवारी 27 जून रोजी रात्री 12 ते शुक्रवारी 28 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत 24 तास पाणीपुरवठा बंद राहील. सदर शटडाऊन कालावधीत दिवा, मुमरा प्रभाग क्रमांक 26-31 चा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये वागळे प्रभाग समितीमधील रूपादेवी, किसननगर नंबर 2, नेहरूनगर तसंच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालसागाव येथील पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीनं वापरून ठाणे महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन नागरिकांना पालिकेच्या वतीनं करण्यात आलंय. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणार अनोखी भेट. ठाणे शहरात सिंगल यूज प्लास्टिक बंदीबाबत कारवाई सुरू आणि महापालिका क्षेत्रातील इमारतींवरील टॉवर क्रेनची होणार तपासणी. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल एक आदर्श नगर कोलपाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आय डी avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.